वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या स्वमालकीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन। इचलकरंजी शहराच्या विकासामध्ये बिल्डर्स असोसिएशनचा महत्त्वाचा वाटा आहे। भविष्यातही असोसिएशनने याच पद्धतीने आपले कामकाज सुरू ठेवून वस्त्रनगरीचं नाव लौकिक वाढवावा, बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली। हिरानी परिवाराचे वस्त्रनगरीच्या विकासात मोठे योगदान असून बिल्डर्स असोसिएशनने स्वर्गीय ब्रिजमल जमयतराय हिरानी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने सन्मान केल्याचे गौरवउद्गारही आमदार आवाडे यांनी काढले। बांधकाम क्षेत्रात संबंधित बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनियर्स व संबंधित घटकांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या स्वमालकीच्या इमारतीतील नूतन कार्यालयाचे उद्घाटन, नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आणि जीवनगौरव तसेच गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण असा संयुक्त सोहळा BAI वेस्ट झोनचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांच्या हस्ते आणि BAI स्टेट चेअरमन अनिल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते। यावेळी नूतन चेअरमन फैयाज गैबन यांच्यासह पदाधिकारी व संचालक यांनी पदभार स्वीकारला। असोसिएशनचे नवीन 36 पॅटर्न मेंबर्स बनले असून एकूण मेंबर्स संख्या 176 झाली आहे। या सर्वांचा तसेच कार्यालयासाठी योगदान देणाऱ्या 21 ट्रस्टींचा सत्कार करण्यात आला। BAI वेस्ट झोनचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांनी भारतात 262 शहरात सुमारे 25,000 अधिक बिल्डर्स असोसिएशनचे सभासद आहेत, तर 22 शहरात स्वमालकीचे कार्यालय असून त्यामध्ये इचलकरंजीचा समावेश आहे। बांधकाम क्षेत्रातील सर्व संघटनांचे एकत्रित कार्यालय हे केवळ इचलकरंजी शहरात असल्याचे गौरवउद्गार काढले। BAI स्टेट चेअरमन अनिल सोनवणे यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचा कार्याचा गौरव करत असेच कार्य करत राहावे अशा सदिच्छा दिल्या। प्रारंभी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान यांनी स्वागत, तर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे चेअरमन नितीन धूत यांनी प्रास्ताविकात बिल्डर्स असोसिएशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वर्गीय ब्रिजमल जमयतराय हिरानी यांचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांचे सुपुत्र मनोहर, धनराज व सागर हिरानी कुटुंबियांनी स्वीकारला। त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या रामजीवन जांगीड उत्कृष्ट सुतारकाम, महावीर चौधरी उत्कृष्ट फरशीकाम, संजय हेरवाडे उत्कृष्ट प्लंबिंग काम, शिवभरण प्रजापती उत्कृष्ट पेंटिंग काम, राजू काझी उत्कृष्ट सेंटरिंग काम, नागेश नायकर उत्कृष्ट गौंडी काम आणि वासुदेव वर्मा उत्कृष्ट PO काम या कारागिरांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरवण्यात आले। भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी वस्त्रोद्योगाबरोबरच सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते। येथील बिल्डर्स असोसिएशनचे काम इतरांना यशोशिखर गाठण्यासाठी माइलस्टोन ठरेल असा विश्वास व्यक्त करत इचलकरंजीच्या सौंदर्याला साजेशी काम करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली। यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष भगवान देवकर, अविनाश पाटील, रणजित मोरे, माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, दत्तात्रय मुळे, रणधीर भोईटे, सुधीर गारगे, प्रताप साळुंके, सुरेश पाटील, भोजराज निंबाळकर, प्रताप कोंडेकर, मदन भंडारी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, डॉक्टर राहुल आवाडे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे व्हाईस चेअरमन शीतल काजवे, सेक्रेटरी राजेंद्र शिंत्रे, जॉईंट सेक्रेटरी दिलीप पटेल, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे सेक्रेटरी रमेश मर्दा, जॉईंट सेक्रेटरी तानाजी हराळे, ट्रेझरर पुंडलिक जाधव, महांतेश कोकळकी,
सुहास अकिवाटे, राजेंद्र खंडेराजुरी, संजय रुग्गे, भगवान कांबुरे, संदीप टारे, पन्नालाल डाळ्या, शिवाजी पवार, विकास चंगेडिया, प्रल्हाद माने, रामप्रसाद पाटील, ओमप्रकाश खंडेलवाल, श्रीकांत लास्कर, स्वप्नील शहा, मोहन सातपुते, विकास चंगेडिया, शिवकुमार हिरानी, राजेंद्र उपाध्ये, महेश महाजन, सुधीर लाटकर आदी उपस्थित होते. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.